आटपाडी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक करत चोरलेला बोकड हस्तगत केलाय. यानंतर बोकडाच्या मालकांनी पोलिसांचा सत्कार करत गावातून बोकडाची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केलाय. 1.5 कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची 2 दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सोमनाथ जाधव यांच्या या महागड्या बकऱ्याची हाय प्रोफाईल पद्धतीनं एका आलिशान गाडीतून चोरी झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेमुळं आटपाडी नव्हे तर सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. महागड्या बोकडाच्या झालेल्या चोरीमुळं बोकड मालक सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बोकड चोरीचा गुन्हा दाखल केला होता. 16 लाखांचा बोकड चोरीच्या घटनेमुळं आटपाडी पोलिसांनी या चोरीचा गतीनं तपास सुरू केला होता. आणि तपास सुरू असताना सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी एका संशयित गाडीतून बकरा घेऊन काही जण आल्याची माहिती मिळाली होती. आणि विटा पोलिसांनी यावेळी 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असणारे बोकड ताब्यात घेतलं आहे.